चला राइड सुरू करूया। पण मग ही इलेक्ट्रिक बायसिकल वेगळी कशी आहे? म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की बॅटरी आम्हाला काढून दाखवा, येस तर तुम्ही दाखवू शकता? येस दाखवू शकतो प्लीज। ग्रेट। नमस्कार मंडळी, रोड विल राणे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आत्ता आपण आहोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहे युवराज। आता हा कोणी व्यक्ती नाही आहे, ही आहे इलेक्ट्रिक सायकल। या युवराजला पहिलं आपण भेटूया। मुक्ती विंग्स या कंपनीचा हा युवराज आहे। ओके, आता ही खास बाब काय? कारण बघा, मी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही रोड विल राणे या चॅनलवर नेहमी असता। काहीतरी ह्युमन कॉज असल्याशिवाय आपण येत नाही। हा ह्युमन कॉज काय असणार आहे युवराजचा, तो आपल्याला ऐकून घ्यायचा आहे। त्यापूर्वी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो की या युवराजसोबत लवकरच युवराजनीसुद्धा येणार आहे। आता ही युवराजनी म्हणजे नेमकं काय, हा युवराजच का, आणि मुक्ती विंगची ही सायकल नेमकी काय आहे हे आपण जाणून घेऊया या संकल्पनेचे काय म्हणता येतील प्रणेते गोकुळ पाटील आणि अनंत तावरे। गोकुळ या। सो हे आहेत गोकुळ पाटील आणि अनंत तावरे, या दोघांच्या संकल्पनेतून हा साकारलेला युवराज आणि लवकरच युवराजनीसुद्धा येणार आहे असं तुम्ही म्हटलेलं आहे। तर ही इलेक्ट्रिक बायसिकल म्हणजे आत्ता बाजारात इलेक्ट्रिक बायसिकल नाही असं काही नाही, बरोबर आहे? पण मग ही इलेक्ट्रिक बायसिकल वेगळी कशी आहे, काय नेमकं यामध्ये काय वेगळं बघ? या सायकलमध्ये सिस्टम आहे की आता आपण जे बाजारात ज्या सायकल बघतो त्याची बॅटरी पोर्टेबल नाही आहे। ओके, जेसेसमध्येच बॅटरी आहे। तर या सायकल्समध्ये आम्ही ही सिस्टम केली की आपण बिल्डिंग्समध्ये वगैरे राहतो तर सायकल पूर्ण उचलून घेऊन जावी लागते। अच्छा, म्हणजे एखादा व्यक्ती 14 मजल्यावर असेल तर त्याला अख्खी सायकल लिफ्टने वरती घेऊन जावी लागते। तर आपल्या सायकलमध्ये आपण एक नवीन फ्युचर ऍड केले की आपण याची बॅटरी पोर्टेबल ठेवलेली आहे, म्हणजे आपल्याला बॅटरी काढून घेऊन आपल्याला, म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की बॅटरी आम्हाला काढून दाखवा, येस तर तुम्ही दाखवू शकता? येस दाखवू शकतो प्लीज। सो बॅटरी काढून दाखवलेली आहे। पण मग हे बॅटरीबद्दल बोलण्याच्या आधी मला हे काय गॅटमेट कळलं नाही की तुम्ही चावी वगैरे सायकलला दिलेली आहे, म्हणजे बाईकचा फील आहे। येस, म्हणजे सायकलने म्हणजे तुम्ही आपलं चावीने हे द्यायचं आणि स्टार्ट करायचं। ओके, हे ग्रेट आहे, याबद्दल आपण नंतर बोलूया, पहिलं बॅटरीबद्दल जाणून। ओके ओके, आता या बॅटरीबद्दल मला सांगा की नेमकं काय काय आहे, किती क्षमता आहे, किती तास लागतात ही बॅटरी पूर्ण चार्ज व्हायला आणि किती किलोमीटर त्याचं क्षमता असणार? ही 36 व्होल्टची बॅटरी आहे आणि 7.8 एम्पियर आहे। एकदा चार्जिंग केल्यानंतर हिला 1.5 तास चार्जिंग करायला लागतो। ओके, आणि 1.5 तास चार्जिंग केल्यानंतर पॅनडेलिंग प्लस इलेक्ट्रिक टोटल 45 किलोमीटरची रेंज आहे। ओके, म्हणजे 45 किलोमीटर आपण एका चार्जिंगमध्ये पळवू शकतो। ओके, आणि हे देण्याचं कारण काय काय, त्यामागे काय वेगळा थॉट वगैरे होता? कीचा? हा कीचा। नॉर्मली हिला काहीतरी सेफ्टी पाहिजे। आता जे नॉर्मल सायकल्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सेफ्टी नाही आहे, तो आता आम्ही काय केले, ही चावी जिने आपण चालू करू शकतो आणि स्कूटीसारखी आपण तिला रेस करून फिरवू शकतो। आणि हिच्या बॅटरीला काढण्यासाठी पण एक सिस्टम आहे की खाली हिच्या खाली की आहे, तर की लावल्याशिवाय पण बॅटरी ओपन होत नाही, म्हणजे बॅटरी चोरी होण्याचा संभावना कमी आहे। ग्रेट। आणि युवराजबद्दल एक खास गोष्ट अजून या लोकांनी सांगितली की ते म्हणजे खरं तर हा युवराज बनवला गेला आहे तो खास करून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी। आता तो कसा, तर ग्रामीण भागामध्ये बऱ्याचदा लाईट जात असते, लोडशेडिंग होत असतं, तर अशावेळी तुम्ही जर ही बॅटरी चार्ज करून ठेवली असेल तर या बॅटरीच्या आधारेच ती मुलं बल्ब लावून त्यांचा अभ्यास करू शकतात, बरोबर आहे? आणि ही बॅटरी एकदा तुम्ही चार्ज केल्यानंतर ती मुलं जवळपास 5 तासापर्यंत विदाऊट लाईट या बॅटरीच्या जोरावर अभ्यास करू शकतात। त्यांना कधी वाटलं तर ह्या सायकलने ते फिरू शकतात, शाळांपर्यंत पोहोचू शकतात। कारण अनेकदा काय होतं की ग्रामीण भागामध्ये एसटी आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे काय म्हणतात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे ती कधी कधी कठीण असते, तर त्यामुळे ही सायकल तेही काम करेल, त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा सुद्धा येणार नाही, बरोबर आहे? तर ती नेमकं कसं आहे, म्हणजे कुठे कुठे ते चार्जर सॉकेट आहे, कशा पद्धतीने ते लाईट? मी तुम्हाला मॉडेल्स आहे त्याच्यामध्ये, आपण तुम्हाला टॉप मॉडेलमध्ये लाईट लावून दाखवू। बरं, चला आपण लाईट पाहू। ओके, सो हा टॉप मॉडेल आपला आहे, ही चावी आहे। ओके, खाली लावून हिला आपण फिरवली, बस बॅटरी बाहेर निघाली। ओके, अच्छा, सो हे आपण त्याला लावून घेतलेलं आहे। येस, ग्रेट।
ग्रेट. सो हो, लाईट लागलेली आहे, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ती चालवू शकता. आणि जेव्हा तुमच्या घरी, समजा ग्रामीण भागामध्ये जेव्हा लाईट जाते, तेव्हा ही बॅटरी घरात तुम्ही काढून घेऊन जाऊ शकता आणि मग ही तुम्ही लावूसुद्धा शकता. सो हा थॉट नेमका कसा डोक्यात आला, म्हणजे मला त्याबद्दल सांगा, कारण हे महत्त्वाचं आहे. थोडं या बाजूला या, कारण ऊन त्या बाजूला आहे, आपण थोडं या बाजूला येऊन चर्चा करूया. या सो अनंता आणि गोकुळ, मला ह्या मागचा थॉट समजून घ्यायचा आहे. कारण काय झालं आहे की सगळ्या गोष्टी बाजारात आहेत, इलेक्ट्रिक बाईक आहे, सगळ्या, पण हा थॉट येण्यामागे काही काही विशेष कारण होतं का? ॲक्च्युली मी स्वतः ग्रामीण भागातून आलेलो आहे, त्याच्यामुळे काय अडचणी येतात अभ्यास वगैरे करताना हे आम्ही अनुभवलेलं आहे. तर हे थिंकिंग करत असताना जो आम्ही जो स्ट्रगल केला होता ते आठवून आम्ही या सायकलमध्ये एक फीचर ॲड केलेलं आहे की ग्रामीण भागातली जी मुलं आहेत तर पावसाळ्यात खूप वेळा लाईट जाते. ओके. तर त्यामुळे त्यांना रात्री अभ्यास करताना अडचण होती, त्यामुळे आम्ही हा एक फ्युचर ॲड केलेला आहे. प्लस आता ऑनलाईन शिक्षण आहे, त्याच्यामुळे मोबाईल्स वगैरे पण चार्जिंग करावे लागतात, तर आपण त्याला ॲडॅप्टर लावून मोबाईलसुद्धा चार्जिंग करू शकतो. ग्रेट. आत्ता ह्या क्षणी ही बाईक बाजारात आली आहे का? नाही, अजून याची लॉन्चिंग. अच्छा, लॉन्चिंग 21 तारखेला नाशिकमध्ये. म्हणजे आपण ज्या ठिकाणी थांबलो आहोत तिकडे याचं लॉन्चिंग होणार आहे, आणि ते सुद्धा डॉक्टर अमोल कोल्हे हस्ते. आणि तुम्ही असं काहीतरी सांगितलं होतं की बाबा इथे आल्यानंतर काहीतरी काय डिस्काउंट किंवा असं काहीतरी ऑफर ऑफर असणार. ओके. सो म्हणजे 21 ते 26 या कालावधीमध्ये ऑफर ऑफरमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला इथे यावं लागेल. आणि आपण किती पीस ठेवल्यात या ग्राउंडमध्ये? 50 पीस ठेवल्या. बरं, मी ऑफर वगैरे सगळं म्हणतोय, पण याचं रेट 35,000. ओके. पण मग आपण ग्रामीण विभाग भागातल्या मुलांसाठी करतो. ओके. सो कदाचित हा पण प्रश्न निर्माण होऊ शकतो की 35,000 कसे काय भरायचे, मग त्याच्यासाठी काय उपाय योजना? त्यासाठी EMI ऑप्शन पण आहे. ओके. आणि याच्यावर सबसिडी पण असते. सबसिडी असणार आहे शासनाची? सबसिडी. ओके ओके ओके. आणि मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये अनेकदा खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींना बरेच मोठे मोठे कार्यक्रम करायचे असतात, त्यामुळे शासनाच्या माध्यमातून आणि ह्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तुम्ही गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही सायकल पोहोचवू शकता मला असं वाटतं. आणि ज्यांची कॅपॅसिटी आहे ती लोक EMIच्या माध्यमातून आपण सायकल घेऊ शकतात. ओके. आणि आत्ता मी म्हटलं की मला आता याचा राऊंड मारायचा आहे, तर तुम्ही देणार आहात की नाही देणार? हो, देणार. सायकल सायकल नको म्हणू, आपण म्हणूया युवराज. अनंत नाही, सॉरी, अनंता आणि गोकुळ यांच्या स्वप्नातली ही सायकल, हा युवराज लवकरच लोकांच्या भेटीला येणार आहे. 21 जानेवारी हा सेट तुम्हाला दिसतोय, तो आहे शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा. आणि या महानाट्याच्या सेटवर एक बाजू युवराजसाठी, मुक्ती विंगशा युवराजसाठी खास राखीव ठेवण्यात आलेली आहे. ती सायकल तुम्हाला इथे 21 तारखेला लॉन्च झाल्यानंतर त्याचं लोकार्पण होणार आणि ती लोकांना उपलब्ध होईल. आणि त्यांनी आता विशेष काय म्हणतात ऑफरबद्दल पण सांगितलेलं आहे. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा आणि लवकरात लवकर ही सायकल बाजारात आणा. आणि ज्या ज्या इनिशिएटिव्हसाठी तुम्ही ही सगळी सायकल आणलेली आहे बाजारामध्ये, ते त्याची पूर्तता होऊ दे. आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातल्या लोकप्रतिनिधींना आणि या शासनाला कळकळीची विनंती आहे की एवढा चांगला जर कॉज आहे तर ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचा. आणि ही जी काही सायकल आहे ती जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू द्या. सो आता सायकलबद्दल तर गप्पा झाल्या, मात्र ही इलेक्ट्रिक बायसिकल अर्थात युवराज नेमका कसा आहे, त्याचे फीचर्स वगैरे काय काय आहेत ते आपण एकदा दोघांकडून जाणून घेऊया. हां, तर इथं आपण चावी दिलेली आहे याला चालू करायसाठी. तर इथं इंडिकेटर्स दाखवत आहे, बॅटरी इंडिकेटर. ओके ओके. बॅटरी किती आहे ते दाखवत आहे. इथं एक्सिलेटर आहे त्याला. हां, अच्छा, आपण एक्सिलरेट करू शकतो. एक्सिलेट. ओके, जरा एकदा एक्सिलरेट करा. ओके, सो ते आपोआप पुढे सुरू होईल. डन. ओके. प्लस त्याला इथं हॉर्न दिला आहे आपण, इलेक्ट्रॉनिक हॉर्न दिला आहे. लाईट दिली. एकदा प्रेस. ओके ओके ओके. हेडलाईट दिलेली आहे. अच्छा, आपण हेडलाईट सुद्धा दिलेली आहे. ओके ओके. सो हेडलाईटची सुद्धा सुविधा देण्यात आलेली आहे. ओके, आणखी काय आहे? दोन्ही चाकाला डिस्क ब्रेक दिलेले आहेत. डिस्क ब्रेक म्हणजे जनरली एकाच ह्याला असतं ना? हो, एकाच. ओके, सो आपल्याला दोन डिस्क ब्रेक आहेत. ओके, हे बघा, दिसले तुम्हाला? ओके. आणि सस्पेन्शन आपण हायड्रॉलिक सस्पेन्शन दिलेले आहेत. ओके, सो हे बघा, तुम्ही कुठेही तुमचा जर जोर पडला तर हे सस्पेन्शन वगैरे आहे.
आणखी बरं, आणखी एक सगळ्यात महत्त्वाचं, आता ज्यावेळी ते म्हणतात की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी केलेली आहे, सो हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे कसं असतं, जनरली यूथचं कसं असतं की त्यांना ह्या अशावाल्या सायकल्स अपेक्षित असतात की ज्या स्टायलिश असतील आणि सगळं असतील. पण ज्यावेळी एखादा सोशल कॉज असतो, सो सोशल कॉजमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. ओके, सो त्याच्यासाठी हे कॅरियरसुद्धा आहे. आणि इतर सायकलला जसं असतं, वेगळं काही नाही आहे, पण लक्षात घ्या, वेगळं काही दाखवतोय तर अशातला भाग नाही आहे, मात्र जास्तीत जास्त इफेक्टिव्ह, जास्तीत जास्त वापरायोग्य कशी ती सायकल बनेल याचा दोघांनी विचार केलेला आहे. आणि त्याला एक काय म्हणता येईल की एक आधुनिकतेचा टच दिलेला आहे. जसं की मी आपलं म्हटलं की लाईट्स आहेत, त्यानंतर म्हणजे ती सायकल कम बाईकच आहे असं तुम्ही समजा, बरोबर आहे. अजून काही काय राहतंय याच्यामध्ये? पॅन्डलमध्ये एक सेन्सर आहे, सेन्सर आहे पॅन्डलच्या इथे. ओके ओके, तुम्ही पॅन्डल दोन तीनदा मारला की ऑटोमॅटिक करंट चालू होऊन जातो. ओके, स्पीड जाते तुमची, ऍक्सिलेट. अच्छा, सो ऍक्सिलेटर होतं जेव्हा, तेवढा स्पीड पण गरज नाहीये त्याला. अच्छा, मग तुम्हाला जसं अचानक काय होतं की सायकल चालवताना एखाद्याला ऍक्सिलरेटरचा अंदाज नसतो, सो त्याने पॅन्डल जरी दिले तरी सेन्सरच्या माध्यमातून ते आपोआप स्पीड वाढणार आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट, खूप छान वाटलं. अशीच प्रगती करत राहा आणि लवकरात लवकर एक विक्रमी खपाचा आकडा मला तुमच्याकडून ऐकायला मिळू दे. युवराजवरून आपण ही राईड सुरू केलेली आहे आणि फक्त एक पॅन्डल मारावं लागतं आहे आणि तुमच्या इलेक्ट्रिक बाईकने तुम्ही पुढे इथे रेस दिलात की तुम्ही आपोआप पुढे जाऊ शकता. तर हा युवराज चालवून बघणारे चार मंडळी आपल्यासमोर आहेत, त्यांचा प्रत्यक्ष अनुभव पण आपण ऐकून घेऊया. काय म्हणाल, पहिलं म्हणजे नाव सांगा आणि तुमचा एक्सपिरियन्स सांगा. मी नितीन पद्माकर जाधव, मी ही काल सायकल चालवली, अगदी सुंदर फील आला आहे मला, अगदी मजा वाटली ही चालवून. ह्याचं एक मला असं वैशिष्ट्य सांगा वाटेल की आपण प्रदूषण टाळतोय हे वापरून. ग्रेट ग्रेट, माझ्या महत्त्वाचा मुद्दा जो कदाचित व्हिडिओमध्ये राहिला असेल. हां, आवडलं ते कारण. ओके, सो प्रदूषण थांबवण्यासाठीचा एक तुमचं पाऊल, वैयक्तिक पाऊल म्हणून तुम्ही या सायकलकडे बघताय. इकडे बघतोय मी तिच्याकडे. ग्रेट 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 ग्रेट. तुमचा काय अनुभव होता? माझं नाव प्रवीण प्रभाकर बांगरे, मी सुद्धा ही सायकल चालवली युवराज. अतिशय सुंदर सायकल आहे आणि हिला जास्त हे पण नाही लागत, म्हणजे एफर्ट्स नाही लागत. ओके, आणि याच्यात आपण दोन्ही पण करू शकतो. जॉगिंग करताना आपण बॅटरी बंद केली तर जॉगिंग पण होते, आणि ज्या वेळेस आपण थकलो त्यावेळेस आपण ती ऑन केली तर ती मोशन मध्ये परत. दोन्ही गोष्टी म्हणजे तुम्ही त्याच्याकडे एफर्टलेस आणि एफर्ट दोन्ही, म्हणजे तुमचं अगदी शारीरिक आणि सगळ्या गोष्टी तुम्ही त्यात मॅनेज करू शकता. ओके ग्रेट. आणि इथे दोन मंडळी आहेत की जे कॉलेज वयीन शालेय वयीन दिसत आहेत, तेच सांगतील. नाव काय तुझं? माझं नाव यश रमेश हळदे. यश रमेश हळदे. ओके, आणि तुझं? संजना चंद्रकांत हळदे. ओके, तुमचा काय एक्सपिरियन्स होता? ही आम्ही दोघांनी पण ही सायकल काल चालवून पाहिली, खूप चांगलं वाटतं सायकल चालवताना. असं गाडी चालवण्यापेक्षा पण हिच्यात खूप मजा येते चालवताना. ओके, काय काय वेगळे पण काय वाटलं इतर सायकलपेक्षा, काय वेगळे पण वाटलं? वेगळे पण म्हणजे हिचं आपण आता रेग्युलर यूजसाठी पण सायकलिंग करू शकतो किंवा कुठं बॅटरीवर पण येते, म्हणजे स्पीडने पण चालू शकतो. ओके, तुला तुझा काय एक्सपिरियन्स होता? मेनली एन्व्हायरमेंट फ्रीली आहे, पॉल्युशन नाही होत, गाड्यांनी जे पॉल्युशन होतं त्याच्याने ते पॉल्युशन नाही होत आणि खूप स्मूथ चालते. ओके, सो थँक्यू सो मच तुमचा एक्सपिरियन्स.